समोरचा प्रश्न जो आहे तो त्याच्यातनं मार्ग काढणं ही आमची प्रायोरिटी आहे. कुणी काय केलं आणि कुणी काय केलं नाही याच्यावर ओपन चर्चा केव्हाही करायची सरकारची तयारी आहे, पण ही वेळ नाही. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखली पाहिजे, शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. जारांगे पाटील साहेबांच्या प्रकृतीची आम्हाला चिंता आहे, त्यांनी लवकरच आंदोलन त्यांचं या ठिकाणी त्यांचं उपोषण या ठिकाणी थांबवलं पाहिजे. किमान पाणी घेतलं पाहिजे, थोडं फळाहार घेतला पाहिजे, औषध उपचार करून घेतले पाहिजेत. आता ठीक आहे, राज्यपाल महोदयांच्याकडे गेले, त्यांनी काय निवेदन दिलं, पण कुणी केलं कुणी नाही केलं, कोणाच्या काळात आरक्षण टिकलं, कोणाच्या काळात सुप्रीम कोर्टात नाही टिकलं. नागपूरचा हिवाळी अधिवेशनापूर्वी आता आपणच म्हणला ना 1 डिसेंबर वेळ दिली, अधिवेशन 20 संपणार आहे आणि म्हणजे पुढे अजून 1 डिसेंबरला वेळ आहे. हे बघा, कोर्टाच्या कामासारखं विधानसभेच्या सुनावणीचं काम चालतं. म्हणजे साक्षी होतात, पुरावे होतात, जबाब होतात, युक्तिवाद तोंडी केला जातो, लेखी दाखल केला जातो, या सगळ्या गोष्टी आहेत. आता मध्ये येणारी सुट्टी, मध्ये येणारं अधिवेशन, या सगळ्या वेळेत हे कसं शेड्यूल बसतंय आता हे माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय ठरवतील आणि ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही त्याला सामोरं जाऊ. कुठेतरी अधिवेशन या कालावधीमुळे तो जानेवारीच्या पुढे दिला जावा, पण सुप्रीम कोर्टाने मात्र मागणी मान्य केली नाही. सुप्रीम कोर्टाने माहिती अपात्र आमदारांच्या बाबतची सुनावणी तात्काळ करावी असा सुनावणीचे संकेत दिले गेले. संकेत कसे दिलेत, काय दिले जातात, हे जे कोणी तिथं सुनावणी बघायला होते कोर्ट रूम मध्ये ते सांगू शकते. तर्क वितर्क आपण इथं बसून काढणं योग्य नाही. त्यामुळे जे सरकारचे वकील तिथे असतील, विधिमंडळ सचिवालयाचे वकील तिथे असतील, आमदारांच्या बाजूने गेलेले वकील आमच्या तिथे असतील, ते वकील जेव्हा आमच्याशी समक्ष चर्चा करतील तेव्हा ते आता सांगतील ना आम्हाला की नेमकं कसं प्रोसिडिंग झालं. ते आल्यावर बोलू ना, पण आम्ही एवढंच म्हणतो कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर राखू, माननीय विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा आम्ही आदर राखू. ते जे आम्हाला सूत्र ठरवून देतील, ज्या वेळापत्रक ठरवून देतील, त्या वेळापत्रकानुसार आमची जी न्यायाची बाजू आहे, सत्याची बाजू आहे, ती न्यायपीठासमोर मांडायचं प्रामाणिक काम आम्ही करू. या संदर्भात काय, कारण की त्यांचं असं म्हणणं की या सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात हालचाली केल्या नाही, समाजाची दिशाभूल करण्याचा समोरचा प्रश्न जो आहे तो त्याच्यातनं मार्ग काढणं ही आमची प्रायोरिटी आहे. कुणी काय केलं आणि कुणी काय केलं नाही याच्यावर ओपन चर्चा केव्हाही करायची सरकारची तयारी आहे, पण ही वेळ नाही. आज आपल्याला जे समोर आहे, आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलं, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखली पाहिजे, शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. जारांगे पाटील साहेबांच्या प्रकृतीची आम्हाला चिंता आहे, त्यांनी लवकरच आंदोलन त्यांचं या ठिकाणी त्यांचं उपोषण या ठिकाणी थांबवलं पाहिजे. किमान पाणी घेतलं पाहिजे, थोडं फळाहार घेतला पाहिजे, औषध उपचार करून घेतले पाहिजेत. या सगळ्या गोष्टीला आमची प्रायोरिटी आहे. त्यामुळं हे आता ठीक आहे, राज्यपाल महोदयांच्याकडे गेले, त्यांनी काय निवेदन दिलं, पण कुणी केलं कुणी नाही केलं, कुणाच्या काळात आरक्षण टिकलं, कुणाच्या काळात सुप्रीम कोर्टात नाही टिकलं, याच्यावर तारीख वार मुद्दे न्याय केव्हाही हे सगळं प्रकरण राज्यातलं निवडल्यानंतर चर्चा करायची सरकारची तयारी आहे. धन्यवाद.